नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज गव्हाच्या चिकाचं पीठ कसं तयार करायचं आणि ते वर्षभर कसं टिकवायचं आणि चिक सोप्या पद्धतीने कसा, पद्धती कसा काढायचा याच्या टिप्स मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी गहू घेतलेले आहेत साधारण दोन तीन किलो मी गहू घेतलेले आहेत आणि चार ते पाच दिवस हे सतत आपल्याला भिजत ठेवायचे रोज सकाळी मी त्याचं पाणी बदलत गेलेले आहे सहज चीक निघायला लागला गव्हामधून की समजायचा आपला गहू हा चीक काढण्यासाठी तयार झाला याच्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो सध्या हिवाळा असल्यामुळे मी इथे पाच दिवस गहू भिजत घातले होते आता सहाव्या दिवशी मी त्याला चांगलं वाटून घेणार आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे गहू वाटून घ्यायची इथे मिक्सरचा जारचा वापर मी करते पण तुम्ही पुराणी अंतरातसुद्धा हे वाटू शकता किंवा त्याची स्वतंत्र मशीन असतात चक्कीवर सुद्धा हल्ली जास्त प्रमाणात असतील तर दळून मिळतात इथे फार बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे साधारण गहू मोडल्या जाईल इतपतच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे अतिशय पौष्टिक असतात हे गहू आपण जेव्हा याचं चीक असतो तो शक्तीवर्धक असतो त्याच्यामुळे कदाचित पूर्वीपासून कुरड्या बनवण्याची पद्धत किंवा रीत चालू झाली असेल पासून अनेक पदार्थ बनवले जातात म्हणजे पापडसुद्धा याचे केले जातात कुरड्या केल्या जातात अजून काही पदार्थांमध्ये याचा वापर होतो तर आता हे जे आहे आपलं मिश्रण सगळं वाटून झालेलं आहे आणि पूर्णाच्या जाळी जे नेहमी हे सगळं आधी गाळून घेणारे आधी सुरुवातीला पुरणाची किंवा आपली कुठली चाळणी तुमच्याकडे असेल गहू चाळण्याची त्यानेसुद्धा तुम्ही हे गाळून घेऊ शकता साधारण आपल्याला त्याच्यामधला जो रस आहे तो खाली चीक आहे तो खाली जाईल आणि हा कोंडा जो आहे तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे थोडंसं चिकट असल्यामुळे हे करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो पण हळूहळू हे प्रोसेस करत जायचं याला हा जो कोंडा आपण ठेवणार आहोत तो फेकून न देता आपण याला पुन्हा पाणी घालून दोन तीनदा स्वच्छ करून घेणार आहोत असं म्हणतात की दोन तीन चिकाच्या थेंबापासून एक कुरडई तयार होते त्याच्यामुळे अगदी आपल्याला ही मेहनत वाया नाही घालवायची इतके दिवस आपण याच्यासाठी मेहनत घेतलेली असते तर पार त्याचा आपण सगळ्याची बाहेर पडेपर्यंत त्याला स्वच्छ धूत राहायचं आणि आपण याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला गाळलं होतं त्याच पद्धतीने हे गाळून घेणार आहोत ही दुसऱ्यांदा मी इथे गाळून घेते पुन्हा मी एकदा त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हा कोंडा आता मी बाहेर बाजूला काढून ठेवते तर या कोंड्याच्यासुद्धा अनेक रेसिपीज होतात त्या आपण पुढच्या भागात बघणारच होतं नंतर तर आता ही जी पूर्णाची माझी चाळणं नव्हती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली घासून घेतलेली आणि त्याच्यावर आता दुहेरी करून आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यातून हे जे सगळा आपला चीक आहे तो वस्त्रगाळ करून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये काही कण गेलेले असतात ते निघून जातील आणि चीक पांढरा शुभ्र होईल ला आपला लालसरपणा त्याचा कमी होईल खरं तर लालसरपणा असणं हे काही वेगळं नसतं गव्हाच्याच कण सालीचे कण त्याच्यामध्ये राहतात त्याच्यामुळे कुरडई लालसर होते जर तुम्हाला पांढरी शुभ्र कुरडई हवी असेल तर वरचा वरचा चीक जेव्हा पुढे मी सांगेलच तुम्हाला ते कशा पद्धतीने करायचं आहे ते तर इथे हा डबा पूर्ण भरलेला आहे गाळून झाल्याच्यानंतर आता आपण याला झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवणार आहोत पाच सहा तासानंतर तुम्ही बघू शकता की वर हे पाणी थोडंसं दिसते आणि चीक सगळा हा खाली बसलेला आहे हो तर आता अलगदपणे वरचं पाणी आपल्याला हे टाकून द्यायचं आहे आणि पाच सहा तासानंतर असं चार पाच वेळेस मी पाणी बदलून घेणार आहे त्याच्यामुळे चीक आपला जास्त पांढरा शुभ्र होतो तर एका दिवसात मी दोन दिवस ही प्रोसेस करणार आहे रोज थोडं थोडं थोड्या थोड्या वेळाने मी पाणी त्याचं बदलून घेणार आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी पांढरा शुभ्र आपल्याला त्याचा जो चीक आहे तो मिळेल रोज हे पाणी बदल जायचं आज मी आता हा चीक वाळत घालणार आहे जो बुडात राहिलेला चीक होता तो मी एका मोठ्या परातीत वाळत घातलेला आहे आणि आता हा पण कडकडीत उन्हात वाळू द्यायचा आहे याच्यानंतर आपण याचं फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकतो वर्षभर अगदी हे सहज टिकतं आणि त्याचा जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी उपयोग करायचा असेल तेव्हा तुम्ही थोडंसं पीठ काढून त्याचा पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा वापर करू शकता तर त्याचेही रेसिपीज कशा बनवायच्या आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे अतिशय शक्तिवर्धक असणारा हा चीक आहे त्याच्यामुळे अगदी कणही तुम्ही याचा वाया जाऊ देऊ नका कारण फार मेहनतीने आपण हा बनवलेला आहे हल्ली कुरड्या पापड बनवण्याची इन्स्टंट रेसिपीज यूट्यूबवर आहेत पण मला पारंपरिक पद्धतीने बनवलेली कुरडेहीच आवडते कारण त्याची जी चव आहे ती इन्स्टंटच्या कुरडईला येत नाही त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा थोडी मेहनत घ्या आणि या पद्धतीने हे पीठ बनवून ठेवा नंतर तुम्ही त्याचा हवा तसा वापर करू शकता इतर रेसिपीजमध्ये सुद्धा हा वापरला जातो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या रेसिपीज बनवता या पिठाच्या किंवा गव्हाच्या चिकाच्या तेही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला ही प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि याच्यापासून कुरडे कशी तयार करायची हे याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणणारे सध्या ढगाळलेलं वातावरण आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ थांबवला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद